चार आमदार नाराज असतील, पाच आमदार असतील, 40 आमदार नाराज होऊ शकतात. 40 आमदार जर का शिंदे साहेबांच्या सोबत येऊन एक गट तयार करून एक पक्ष स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन त्या पक्षाचं चिन्ह स्वतःच्या ताब्यात आल्यानंतर तो आता ती शिवसेना राहिली कुठे? हीच मूळ शिवसेना आहे ना. मागच्या वेळेला युती होती भाजपा शिवसेनेची, त्यामुळे आम्हाला त्यांचं काम करावं लागलं. दुर्दैवाने 2.5 वर्षानंतर सुद्धा त्या खासदारांचा कधी रोहिदास लोखंडेला एक फोन नाही. त्यावेळेला इतकी मेहनत घेतलेली आहे की गाडीवरती उन्हामध्ये आम्ही त्यांचा प्रचार केलेला 2.5 वर्ष, त्या व्यक्तीला जाण नाही आहे, साधी जाण नाही आहे. ते खासदार झाले, ते मंत्री झाले केंद्रात, पण कधी आमच्या कार्यालयामध्ये डुंकून आले नाहीत ते कधी बघायला. त्यामुळे लोकांमध्ये खूप मोठी नाराजी आहे. आणि ह्या जिल्ह्याचा विकास जो मागील 10 वर्ष काहीच झालेला नाही, एकही मोठं काम अरविंद सावंतांकडून झालेलं नाही, मी छाती ठोकपणे सांगतोय. फक्त रेल्वे स्टेशनला नावं देऊन ते पण सरकारने केलेलं आहे. अमिताभ जाधव जर खासदार झाल्या तर ह्या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत. समोर नरेंद्र मोदी सरांचं नाव येत आहे, साहेबांचं नाव येत आहे, आणि म्हणूनच दुसरा चेहरा पंतप्रधानाचा नसल्याकारणाने मोदी साहेबांच्या सोबत राज साहेब आणि इतर राज्यातले सुद्धा सहकारी पक्ष सोबत गेलेले. मग आता ह्यांनी ज्यांनी त्यांना लाभ दिलेले त्यांच्या सोबत राहायचं की ज्यांनी कधी यांनी त्यांना कधी पाहिलंच नाही त्या खासदारांना की त्यांच्यासोबत राहायचं, हा प्रश्न त्यांचा आहे. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दक्षिण मुंबईतील विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या लीडर्सच्या प्रतिक्रियांचं सदर आपण चालू केलेलं आहे. असाच एक विषय घेऊन आपण आता भायखळ्यात आलेलो आहोत. आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहिदास लोखंडे, भायखळ्यातील भायखळा विधानसभेची भाजपचे ते पदाधिकारी आहेत. लोखंडे साहेब, स्वागत आहे आपलं. ह्या निवडणुका आहेत आता, ह्या लोकसभा निवडणुका फार लक्षणीय मानल्या जातात. एक अशी एक निवडणूक आहे बऱ्याच वर्षानंतर ही जनतेला पाहायला मिळते की दोन मोठ्या प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट झाली, त्यानंतरची ही निवडणूक आहे. कसं पाहताय आपण? आपण ह्या विभागात वावरता, आपल्या पत्नी नगरसेविका आहेत याच परिसरात, काय म्हणता तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला, काय विषय आहे? असं आहे की दोन प्रादेशिक पक्षामध्ये जरी फूट पडलेली असली तरी एक लक्षात घ्या की मूळ प्रादेशिक पक्ष हा एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, जो शिवसेना पक्ष आहे, आणि आमच्या उमेदवार यामिनीताई जाधव या भाजपा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले साहेबांचा गट याच्या महायुतीच्या उमेदवार आहेत. आता त्याच्यामुळे त्या प्रादेशिक पक्षामध्ये जरी फूट पडली असेल आणि ते वेगळे जरी झालेले असेल तरी हा मूळ पक्ष शिवसेना हा एकनाथ शिंदे साहेबांकडे गेला असल्याकारणाने आज त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून आमच्यासोबत आहेत. लोखंडे साहेब, एक महत्त्वाचा विषय, राहुल नार्वेकरांनी आपल्या समोर इथे फोटो पण आहे नार्वेकरांचा, नार्वेकरांनी बरेच प्रयत्न केले होते खासदारकीसाठी आणि लोकांना संपर्कात होते, विधानभवनला रोज त्यांच्या मीटिंग लागायच्या, नागरिक समस्या हँडल करण्यासाठी ते तत्पर दिसत होते. पण आता ही सीट शिंदे गटाकडे किंवा शिवसेनेकडे गेली, यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली, कुठेतरी नार्वेकर नाराज तर नाही झाले, कसं वाटतं तुम्हाला? असं आहे की राहुलजींनी खूप मेहनत घेतली, निश्चित घेतली, आम्ही त्यांच्या सोबत होतो. बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी काही कामं केली, लोकांचे तात्काळ प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा खूप मोठं मोलाचं सहकार्य ह्या जिल्ह्याला लाभलेलं आहे, हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तसंच आमचे आदरणीय नेते मंगलप्रभाजी लोढा कौशल्य मंत्री यांनीसुद्धा खूप मेहनत घेतली, यांनीसुद्धा खूप पाठपुरावा केला आणि ही सीट भारतीय जनता पक्षाला जाईल असं आम्हाला वाटलं होतं निश्चित. परंतु इथे मागील जे खासदार होते ते शिवसेना पक्षाचे होते, त्यामुळे मुंबई शहरामध्ये 3 भाजपाला आणि 3 शिवसेनेला जागा सोडायच्या होत्या आणि त्या कारणाने ही शिवसेनेला सीट गेली. आणि म्हणून ते आमची दोन्ही मंडळी राहुलजी असतील किंवा मंगलजी असतील हे नाराज नाहीत. हे स्वतः राहुलजींनी त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. मंगलप्रभात लोढा साहेब आणि त्यांच्या स्वतःच्या विभागामध्ये मलबारीलमध्ये सोसायट्यांच्या बैठक्यासुद्धा चालू केलेल्या आहेत. आता शेवटी उमेदवार यामिनीताई नाही, उमेदवार फक्त नरेंद्रजी मोदी. या देशामध्ये जेवढे उमेदवार उभे आहेत ते उमेदवार नाही आम्ही म्हणत. आमच्यासोबत असलेले जे विविध राज्यांमध्ये विविध पक्ष जरी आमच्यासोबत आलेले असले तरी एकमेव उमेदवार आमचे मोदी साहेब आहेत. म्हणून तो जो नारा आहे आपकी बार 400 का पार, त्याच्यामुळे आता मी उमेदवार पाहत नाही, फक्त मोदींकडे बघून आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले. आता मंगलप्रभात लोढांचा आपण उल्लेख केलात, मंगलप्रभात लोढां देखील प्रयत्नशील होते पण शिवसेनेतर्फे म्हणजे ठाकरे गटातर्फे काही कुजबूज अशी पण आलेली आम्हाला ग्रासरूटला
की कदाचित मंगल प्रभात लोढा यांना जर उमेदवारी दिली तर ते तुलनेने या पाच लोकांची नावं येत होती त्यावेळेला. यामिनी जाधव, यशवंत जाधवांचं नाव येत होतं, बाळा नांदगावकरांचं नाव येत होतं, लोढांचं नाव येत होतं, राहुल नार्वेकर फ्रंटला होते. आणि ह्या सगळ्यांमध्ये मंगल प्रभात लोढा तुलनेने जास्त मतं घेतील असं काही जाणकार सांगत होते. कधीकधी ठाकरे गटांच्या काही पदाधिकाऱ्यांच्याकडून पण हे कधीकधी ऐकायला येत होतं. ऐक्यू बातमी काय वाटतं तुम्हाला? आता मंगल प्रभात लोढांना जर उमेदवारी नाही दिली तर मग यामिनी जाधवांना दिली. जाधव कुटुंबियांवरती कळत नकळत भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत मोठ्या लेवलला. आजही त्यांच्या बातम्या व्हायरल होत आहेत. काय सांगाल तुम्ही? असं आहे की मागील पाच टर्म मंगल प्रभात लोढाजी त्या मलबार हिलचं नेतृत्व करत आहेत आणि मागच्या वेळेला तर त्यांच्यासमोर कोणी उमेदवार उभा राहायलाही तयार नव्हता. 90,000 लीड त्या ठिकाणी घेतलं जातं, इतकं प्रचंड काम लोढा सरांचं आहे. निश्चितच लोढा साहेबांना ह्या ठिकाणी जर तिकीट मिळाली असती तर खूप चांगल्या रीतीने प्रयत्न झाला असता आणि तो आम्ही यशस्वी केला असता. आता ह्या गणितामध्ये मी या बेरजेमध्ये मी जाऊ इच्छित नाही की लोढाजींना का नाही दिली, राहुलजींना का नाही दिली आणि यामिनीजींना का दिली. हा विषय माझा नेहमी एक छोटासा कार्यकर्ता, भायखळा विधानसभेचा, भाजपचा, मी निवडणूक प्रमुख आहे. वरच्या आमच्या नेत्यांनी काय ठरवलं असेल त्याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु आता जो उमेदवार आहे तो उमेदवार महायुतीचा आहे, तो आमचा उमेदवार, त्याच्यासाठी आम्हाला निश्चित प्रयत्न करायचा. कारण मागचा जे 10 खासदार आहे त्या खासदाराला कोणी पाहिलेलंच नाही हो या विभागामध्ये. त्यांचं साधं कार्यालय नाही, एक पत्र कोणाचं आणायचं म्हटलं कोणाला खासदाराकडून ते साधं मिळत नाही. आमची 10 वाया गेली. मागच्या वेळेला युती होती भाजपा शिवसेनेची, त्यामुळे आम्हाला त्यांचं काम करावं लागलं. दुर्दैवाने 2.5 सुद्धा त्या खासदारांचा कधी रोहिदास लोखंडेला एक फोन नाही. त्यावेळेला इतकी मेहनत घेतलेली आहे की गाडीवरती उन्हामध्ये आम्ही त्यांचा प्रचार केलेला. 2.5 त्या व्यक्तीला जाण नाही आहे, साधी जाण नाही आहे. ते खासदार झाले, ते मंत्री झाले केंद्रात, पण कधी आमच्या कार्यालयामध्ये डुंकून आले नाहीत ते कधी बघायला. त्यामुळे लोकांमध्ये खूप मोठी नाराजी आहे. आणि आता आम्ही हा विषय सोडून दिला की भारतीय जनता पक्षाला का नाही दिली, अमुक पक्षाला का नाही दिली. आत्ता फक्त इथे असलेला उमेदवार हा नरेंद्र मोदीजींचा उमेदवार आहे, हा सर्व महायुतीचा उमेदवार आहे हे पाहून आम्ही चाललेलो आहोत. नाही लोखंडे साहेब, एक महत्त्वाचा विषय की या भायखळा परिसरातील लोकांच्या काही ग्रासरूटला आम्ही प्रतिक्रिया घेतल्या. यात विशेष करून मुस्लिम समाज मोदींवरती चिडलेला होतो. हमको उनको वोट ही नाही देना है, मोदी को हटाओ, अशा पद्धतीच्या त्यांची वक्तव्य मॅक्झिमम येत होती. त्याशिवाय अरविंद सावंत यांच्याबद्दलच्या पण प्रतिक्रिया आम्ही ग्रासरूटला जमा केल्या. तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, त्यासाठी आम्ही अरविंद सावंतना देऊ असंही म्हटलेलं आहे. म्हणजे असे काहीतरी ग्रासरूटला अशा काही प्रतिक्रिया लोकांच्या येतात. तुम्हाला काय वाटतं, मतदार कुठे लपलेत का? नाही बघा, असं आहे की मोदींची घोषणा आहे सबका साथ सबका विकास. मोदी हिंदू मुस्लिम करत नाही आहेत. आणि तसं बघायला गेलं तर मुसलमानांना काय कमी नाही दिलेलं आहे हो या देशाने. आज 80 लोकांना जे अन्नधान्य पुरवलं जातं ना, त्याच्यामध्ये मुस्लिम बहुसंख्य लोकांना जास्त मिळत आहे. ते मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जास्त लाभ घेणारे ते लोक आहेत, सर्व लाभ मिळतो त्यांना. लाभामध्ये कुठे तर हिंदू मुस्लिम करण्यात येत नाही आहे. आता राहिलं मोदींचा विरोध, तर ठीक आहे, तो त्यांचा विचार आहे. आम्ही असं म्हणू शकणार नाही की तो ते काय इतकं राग धरतात. परंतु अल्पसंख्याक विभाग असो, अन्न सुरक्षेचा योजनेचा लाभ असो, पंतप्रधानांच्या कुठल्या आवास योजनेची घरं मिळण्याचं काम असो, उज्ज्वला गॅस योजना असो, त्याच्यामध्ये लाभ मिळालेला आहे अशा लोकांना. मग अशा लोकांनी त्या लाभाचा उपयोग मतांमध्ये केला पाहिजे. आता ते करणार नाही आहेत किंवा का करणार नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की ह्या योजना गोरगरिबांसाठी केलेल्या योजना आहेत. त्याच्यामध्ये लाभार्थी हे जास्त आहेत, आम्ही आकडे काढलेले आहेत लाभार्थी, त्याच्यामध्ये जास्त लाभार्थी हे आहेत. मग आता ह्यांनी ज्यांनी त्यांना लाभ दिलेले आहेत त्यांच्यासोबत राहायचं की ज्यांनी कधी ह्यांनी त्यांना कधी पाहिलंच नाही त्या खासदारांना की त्यांच्यासोबत राहायचं, हा प्रश्न त्यांचा आहे. त्यांनी याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. लोखंडे साहेब, एक शेवटचा प्रश्न. इथे शिवसेना वर्सेस शिवसेना अशी मोठ्या प्रमाणात लढत पाहायला मिळणार आहे. म्हणतात की हे शिवसैनिक वर्सेस शिवसैनिक अशी कुठे असं कुठेतरी मोठं युद्ध होतं आहे आणि या ठिकाणी भाजप बाहेरून हा सगळा शो बघत आहे असंही काही म्हटलं जातं, टीका केली जाते सोशल मीडियावरती. यावरती काही आक्षेपार्य मजकूरही टाकले जात आहेत. काय वाटतं, भाजप मजा घेते का? नाही, भारतीय जनता पक्ष मजा घेत नाही. भारतीय जनता पक्षाला 2.5 सरकार करायला मिळालं. एकनाथ शिंदे 40 गट घेऊन बाहेर आले. अहो बघा, 4 नाराज असतील, 5 चाळीस आमदार नाराज होऊ शकतात.
40 आमदार जर का शिंदे साहेबांच्या सोबत येऊन एक गट तयार करून एक पक्ष स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन त्या पक्षाचं चिन्ह स्वतःच्या ताब्यात आल्यानंतर तो आता ती शिवसेना राहिली कुठे? हीच मूळ शिवसेना आहे ना. आणि ह्या शिवसेनेनी मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राला जो न्याय दिला आहे, महाराष्ट्राच्या विकासाचे जे कामं केलीत, अटल सेतू घ्या, वेगवेगळे ब्रिज घ्या, रस्त्याची कामं घ्या, मोठ्या प्रमाणे युद्धपातळीवर सुरू आहेत. दळणवळणाची साधनं सुलभ करण्याचं काम शिंदेसाहेबांच्या सरकारने झालेलं आहे, देवेंद्रजी त्यानंतर अजितदादांना सोबत. शेवटी लोकांची कामं होणं महत्त्वाचं आहे. मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला उद्धवजी आणि त्यांचं जे सरकार चालत होतं त्यावेळेला कळत नकळत कोरोनाचा आजार आल्यामुळे तो वेळ घेत जरी गेलेला असला तरी त्याच्यामध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे तेवढं झालेलं नाही. मग नंतरचा जो मिळालेली जी संधी आहे त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने काम झालेलं आहे. आणि भाजप मजा कशाला बघेल? भाजपला जर मजा बघायची असेल तर भाजपच्या नेत्यांनी देवेंद्रजीनंच मुख्यमंत्री केलं असतं, एकनाथ शिंदेंना का केलं? आणि मजा बघायचा प्रश्न नाही. शेवटी मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर असल्याकारणाने देशामध्ये पाहिलं जातं की तुम्ही भाजप आणि 3 जागा जर का स्वतःला घेतलं तर 3 त्यांनी शिवसेनेला सोडलेल्या आहेत. आणि हा त्यांचा फॉर्म्युला जो ठरलेला असेल त्याप्रमाणे सीट वाटप झालेलं आहे. परंतु ह्या आणि निवडणुकीमध्ये यामिनीताईंचा विजय हा फार आम्ही जवळ पाहतो आहे. विजय हा होणार निश्चित अशी आम्हाला स्वतःला भावना आहे. कारण आता भायखळा विधानसभेच्या 3 प्रभागामध्ये मी स्वतः प्रचाराला फिरवलं, अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचा. लोकांच्या मनामध्ये इच्छा आहे की एक महिला ज्या सक्षम महिला आहेत, आणि मागील 4.5 वर्षात विधानसभेचे प्रश्न मांडलेले आहेत त्यांनी भायखळा विधानसभेचे, त्या निश्चितच दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या खासदार झाल्यात, संसदेमध्ये चांगला आवाज उठवतील. आणि ह्या जिल्ह्याचा विकास जो मागील 10 वर्ष काहीच झालेला नाही, एकही मोठं काम अरविंद सावंतांकडून झालेलं नाही. मी छाती ठोकपणे सांगतो आहे, फक्त रेल्वे स्टेशनला नावं देऊन ते पण सरकारने केलेलं आहे, त्याच्यावरनं काय काम होत नाही आहे. अशी बरेच विषय आहेत की अरविंद सावंतांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे ह्या जिल्ह्याकडं, फक्त मतांना गृहित धरलेलं आहे. ते तसं न होता यामिनीताई जाधव जर खासदार झाल्या तर ह्या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत. विरोधक म्हणतात एक वेळ मोदी आम्हाला चालतील पण हे फडणवीस नको. असं काय फडणवीसांबद्दल द्वेष केला जातो आहे विरोधकांकडून? काय याचं कारण काय? काय झालं आहे की मागच्या वेळेला 105 जागा भारतीय जनता पक्षाचे आमदार आले, 56 आमदार शिवसेनेचे आले, 161ची चांगली बाउंडिंग झाली होती, सरकार व्हायला पाहिजे होतं, पण यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांचा हट्ट धरला, मुख्यमंत्रीपद स्वतःकडे पाहिजे असा हट्ट धरून ज्यांच्याबरोबर कधी बाळासाहेब गेले नाहीत, बाळासाहेबांनी त्या पक्षाबद्दल दोन्ही पक्षांबद्दल नेहमी द्वेष निर्माण केला, त्या पक्षाच्या सोबत जाऊन सरकार निर्माण केल्यानंतर जो देवेंद्रजी फडणवीसांच्या मनामध्ये, आणि देवेंद्रजींना त्यांनी अशा पद्धतीने हीन वागणूक दिली ती आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पटलेली नाही, त्याच्यामुळे देवेंद्रजीच्या मनात जो राग होता, आणि त्यांनी सरकार आल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे सरकार योग्य रीतीने चाललेलं नाही. मागील 2014 ते 2019 जो काळ होता देवेंद्रजींनी काम केलं होतं ह्या महाराष्ट्रामध्ये, अफलातून काम केलं होतं, म्हणून त्यावेळेला 2014 123 जागा आल्या होत्या. नंतर पुन्हा युती झाल्यानंतर 105 जागा भाजपच्या आल्या. जर कदाचित युती नसती झाली तर अख्खं सरकार भाजपचं आलं असतं त्यावेळेला, शक्यता होती. परंतु एक सामंजस्याची भूमिका करून उद्धवजींबरोबर शिवसेनेबरोबर युती करून 105 आणि 56 एक मोठा पक्ष ज्यांच्या 105 आमदार असताना त्यांचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक होतं, त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढवल्या. हो, आम्ही भाजपा दादा गाड्या घेऊन गेलो BKC ला, तिथे नरेंद्र मोदी साहेबांची सभा होती, त्यावेळेला उद्धवजी होते. नरेंद्र मोदीजी बोलले, उद्धवजी बोलले की ह्या निवडणुका आपण लढतोय त्या देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली लढतोय. मग असा असताना हा जो घातपात केला गेला तो शोभनीय नव्हता, तो उद्धव साहेबांना शोभनीय नव्हता, आणि त्याच्यामुळे या त्यांच्या झालेल्या चुका या सहन करण्याच्या पलीकडे होत्या. त्याच्यानंतर हा जो खेळ झालेला आहे तो कोणाला महाराष्ट्राला पटले नाही हे सत्य आहे, पण तरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये जर चांगलं काम करत असतील कोणी तर ते देवेंद्रजी फडणवीसच काम करतात. राज ठाकरे कसे काय चालले भाजपला? राज ठाकरेंनी वेळोवेळी फडणवीसांवरती टीका केलेली, विनोदी टीका झालेली, सोशल मीडियावरती म्हणा किंवा माध्यमांतून खूप चर्चा झालेली या विषयाची. मग आज राज ठाकरेंना भाजपने कसं काय जवळ घेतलं? बघा, ह्या राजकारणामध्ये कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कायमस्वरूपीन कोणी कोणाचा दोस्तही नसतो. एक काळ होता की राजसाहेब स्वतः गुजरातला गेले होते, त्यांनी मोदींची तुलना एक चांगले पंतप्रधान म्हणून त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री असताना केली होती की ही व्यक्ती देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. आता तर राजसाहेबांचे त्यावेळेला विचार होते,
आता कालांतराने काही अशा गोष्टी झाल्या की ज्याच्यातनं राजसाहेब थोडेसे दुरावले गेले, राजसाहेबांनी विरोधही केला असेल, पण आज राजसाहेब सोबत येण्याचं कारण किंवा राजसाहेबांच्या लक्षात आलं की ह्या मागील अनेक वर्षामध्ये जे मोदी साहेबांनी स्वतः घेतलेले निर्णय देशाच्या हिताचे होते, जो 370 कलम असेल, विविध ठिकाणी श्रीरामाचं मंदिर असेल, वाराणसीचं काम असेल, हे सगळी जर का पाहिलं, बाकीच्या विकासाच्या गोष्टी जर का पाहिल्या, तर त्यांना असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या समोर दुसरा कोणता देशामध्ये पंतप्रधानांचा चेहराच नाही आहे, मग मी का नाही मोदी साहेबांच्या सोबत त्यांच्या साधेला हाक द्यावी म्हणून राजसाहेब आलेले आहेत. आणि आज इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानाचा उमेदवार कोण आहे दाखवा आपण, कोणाचं नावच पुढे आलेलं नाही. त्याच्यामुळे मतदान करताना, एक भारतीय मतदान करताना डोळ्यासमोर माझ्या देशाचा पंतप्रधान कोण आहे हे पाहतो, नंतर मतदान करतो. ते जिल्ह्याकडे बघत नाही किंवा राज्याकडे शहराकडे बघत नाही, त्याच्या डोक्यामध्ये काय असतो विचार की माझा देश कोण चालवू शकतो, माझ्या देशामध्ये सक्षम नेतृत्व कोणाच्या ताब्यात आहे आणि कोण स्वतः निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. तर ते डोळ्यासमोर नरेंद्र मोदी सरांचं नाव येतं आहे, साहेबांचं नाव येतं आहे, आणि म्हणूनच दुसरा चेहरा पंतप्रधानाचा नसल्याकारणाने मोदी साहेबांच्या सोबत राजसाहेब आणि इतर राज्यातले सुद्धा सहकारी पक्ष सोबत गेलेले. हे रोहिदास लोखंडे होते. आपल्या पक्षाची, भाजपची भूमिका एका प्रवक्त्याप्रमाणे त्यांनी मांडलेली आहे, कुठलाही आरोप त्यांनी फेटाळलेला आहे. या ठिकाणी यामिनी जाधव विजयी होतील असा देखील त्यांनी इथे आत्मविश्वास वर्तवलेला आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.